जिल्हाधिकारी वाशिम यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाययोजना म्हणून काही महिन्या पहिले जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या जनावरांचा चाऱ्यावर बंदी आदेश लागू करून जिल्ह्यात चारा बंदी केली. परंतु वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार या ठिकाणावरून दररोज अकोला जिल्ह्यात चाऱ्याचे 10 ट्रॅक्टर व 10 ट्रक औरंगाबाद जिल्ह्याच्या दिशेने कारंजा मार्गे येणारे 10 ट्रक असे दररोज 20 ट्रक इतका चारा जिल्हा बाहेर जात असल्याने भविष्यात जिल्ह्यात जनावरांना चाऱ्याचे दुसऱ्यांदा दुष्काळ निर्माण झाल्यास यास प्रशासनाची कुचराई कारणीभूत ठरेल. मान्य जिल्हाधिकारी दूरदृष्टी ठेवून भविष्यात होणारी चाऱ्याची टंचाई लक्षात घेता चाराबंदी आदेश जिल्ह्यात लागू केले. शेलू बाजार परिसरातील जनावरांचे मुख्य खाद्य असलेल्या चारा सोयाबीनचे कुटार कडवा याची सर्रास जिल्ह्याबाहेर वाहतूक होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जनावरांच्या चाऱ्याची वाहतूक जिल्हा बाहेर करता येत नाही, तरी सुद्धा शेलू बाजार परिसरातील व वाशिम जिल्ह्यातील जनावरांचा चारा सोयाबीनचे कुटार कडबा अशा विविध जनावरांच्या चाऱ्याची सर्रास रोज 10 ते 20 ट्रक चौकातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा बाहेर वाहतूक होत आहे. तरी सुद्धा संबंधित विभाग व पोलीस कर्मचारी चारा वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून काही चिरीमिरी घेऊन वाहतूक करण्याची परवानगी देतात. महावॉईस न्यूज करिता पवन राठी वाशिम.